नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मराठा युवक बालाजी बाबूराव मोघे यांची बीड पोलीसमध्ये कुणबी म्हणून निवड झाली आहे. पोखरी गायचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष आणि मराठा युवकाचे प्रयत्न आज दोन्हींचं यशामध्ये रूपांतर झाल्याचं सांगितलं जात आहे. 11 वर्षाच्या कष्टाचं फळ मिळाल्याचं बोललं जात आहे. आनंदोत्सव साजरा केला जातोय, हार तुरे गुलाल उधळले जात आहेत. तर मंडळी, बालाजी बाबूराव मोघे, बीड, वय 33, पोलीस भरतीमध्ये खुल्या वर्गात म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये वयाची अट ही 28 वर्ष आहे. कुणबी नोंद निघाल्यामुळे OBC मध्ये पोलीस भरतीला त्यांचं वय हे पात्र ठरलं आणि बीड पोलीसमध्ये त्यांची निवड झाली. 11 वर्षाचा संघर्ष संपला आणि आयुष्यभराची भाकरी मिळाली अशा आशयाचे मॅसेजेस आता व्हायरल व्हायला लागल्यात. जरांगे पाटलांचा फोटो घेऊन पूर्ण गावभर त्यांनी मिरवणूक काढली. हार तुरे गुलाल ढोल ताशे गजर झाला. एक मराठा लाख मराठा असा गजर झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष झाला. बालाजी बाबूराव मोघे बीड, वय राहणार 33. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. सर्वप्रथम मी मराठी एक्सप्रेस चॅनलचे आमचे मित्र शरद शिंदे यांचं अभिनंदन करील. एक सुंदर अशी पॉझिटिव्ह घटना, एक बातमी त्यांनी ती लावल्याबद्दल त्यांचं कौतुक करू इच्छितो. बालाजी बाबूराव मोघे राहणार पोखरी, जिल्हा बीड, या ठिकाणी तरुणाला जे मराठा असल्यामुळं त्या व्यक्तीची 28 वर्ष कंप्लीट झालेल्या असताना नोकरीचा चान्स गमावलेला होता. कारण ओपनमध्ये मराठा समाजाला 28 वर्षापर्यंत नोकरी लागता येते आणि त्यांची ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं कुणबीची नोंद सापडली आणि कुणबीची नोंद सापडल्यामुळं OBC मधून म्हणजे जी मर्यादा 33 वर्षाची आणि त्यांचं वय वर्ष 33 आणि 33व्या वर्षी त्या व्यक्तीला बीड येथील पोलीस खात्यामध्ये नोकरी लागली आणि त्याचा आनंद गगनात मावना त्याने मनोज जरांगे पाटील यांचा फोटो डोक्यावर घेऊन अख्ख्या गावभर मिरवणूक काढली. इतका अंगावर शहारे येतात, काटे येतात, अत्यंत सुखद घटना आहे. आणि हीच घटना याच्यासाठीच मनोज जरांगे पाटील लढतायत. म्हणजे 40 वर्षाच्या अगोदर ज्या वेळेला आरक्षण दिल्या जात होतं त्यावेळेला जर आमचा मराठा समाज हा कुणबीमध्ये असता, या प्रकारचे प्रमाणपत्र सापडले असते, लाखो तरुण आमचे नोकऱ्यामध्ये गेले असते, लाखो मुलं हे उच्च शिक्षण घेतलं असतं, पण या नैराश्यामुळं आणि कित्येक शेकडो बळी आमचे गेलेले आणि त्यामुळंच ती धग मनोज जरांगे पाटील यांना जाणवत होती. आणि त्यांनी हा लढा आम्ही जवळजवळ 15 वर्षापासूनचा हा लढा आणि त्याला कुठेतरी आज यश मिळताना बघतोय. याचसाठी केला होता अट्टहास, हा दिस बघावा म्हणून. इतकी आज आनंद होतोय, म्हणजे आम्ही जे लढतोय मनोज जरांगे पाटील लढतायत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही समाजासाठी लढतोय, आज आम्हाला असं म्हणजे एक भारी फील होतंय की बा लाखो तरुण हे या नोकऱ्यांमध्ये जाऊ शकतात. पोलीस बीड पोलीसमध्ये त्यांचे हे लागलं, ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं अख्खं गावभर मिरवणूक काढण्यात आली. अत्यंत सुखद घटना आहे आणि मी या सरकारला विनंती करतो की ताबडतोब हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, कारण आमची जी तरुण नैराश्यात गेलेली आता ह्या एक आनंदाच्या बातमीमुळं या घटनेमुळं म्हणजे आज बघू शकताय त्या तरुणांची आशा पल्लवित होऊ शकते. पण असे लाखो आमचे समाज बांधव आहेत ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडत नाही. ज्या सापडल्या त्या फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मिळाल्या. तर जे समाजकंटक, जे ट्रोल करणारे, जे मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करते, त्यांना ही चपराक आहे. अरे हे काय कुणी आम्ही हिसकवून घेतलेलं नाही, तर या नोंदी आमच्या दडवल्या होत्या, आजपर्यंत सापडत नव्हत्या. ते आम्हाला माहीत होतं, तुझं आहे तुझं पाशी परी तू रस्ता चुकला असी, ही जी जशी म्हण आहे त्या पद्धतीने आमचं आमच्या जवळ होतं, पण ते आम्हाला मनोज जरांगे पाटलामुळं कळालं. आणि आज आमचे
तरुण हे नोकऱ्यांमध्ये पण आणि उच्च शिक्षणामध्ये पण या कुणबीच्या नोंदीमुळे सापडायले. तर मी मनोज दरांगे पाटील यांना सॅल्यूट करतो, मुजरा करतो आणि त्यांच्यामुळं हे आज आनंदित दिस आनंदाचा उगवलेला आहे. तर मनोज दरांगे पाटील यांच्या लढ्याला संपूर्ण अखंड मराठा समाज पूर्ण ताकदीने या अशा बातम्यांनी पाठीशी तो उभा आहेच. आणि 18 पगड जातीचे मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी आदिवासी सगळे जाती धर्माचे समाज बांधव हे मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीशी. तर मी पुन्हा मनोज दरांगे पाटील यांचे आभार मानतो आणि मराठी एक्सप्रेस चॅनलचे शरद शिंदे यांचेही आभार मानतो. जय शिवराय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मराठा युवक बालाजी बाबूराव मोघे यांची बीड पोलीसमध्ये कुणबी म्हणून निवड झाली आहे. पोखरी गावचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. मनोज दरांगे पाटील यांचा संघर्ष आणि मराठा युवकाचे प्रयत्न आज दोन्हींचं यशामध्ये रूपांतर झाल्याचं सांगितलं जात आहे. 11 वर्षाच्या कष्टाचं फळ मिळाल्याचं बोललं जात आहे. आनंदोत्सव साजरा केला जातोय, हार तुरे गुलाल उधळले जात आहेत. तर मंडळी, बालाजी बाबूराव मोघे, बीड, वय 33, पोलीस भरतीमध्ये खुल्या वर्गात म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये वयाची अट ही 28 वर्ष आहे. कुणबी नोंद निघाल्यामुळे ओबीसीमध्ये पोलीस भरतीला त्यांचं वय हे पात्र ठरलं आणि बीड पोलीसमध्ये त्यांची निवड झाली. 11 वर्षाचा संघर्ष संपला आणि आयुष्यभराची भाकरी मिळाली अशा आशयाचे मॅसेजेस आता व्हायरल व्हायला लागल्यात. जरांगे पाटलांचा फोटो घेऊन पूर्ण गावभर त्यांनी मिरवणूक काढली. हार तुरे गुलाल ढोल ताशे गजर झाला. एक मराठा लाख मराठा असा गजर झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष झाला. बालाजी बाबूराव मोघे बीड वय राहणार 33. 33 वर्षांचे बालाजी बाबूराव मोघे हे मराठा असल्याकारणाने वयाची अट मराठा प्रवर्गासाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी 28 वर्ष आहे. परंतु त्यांचं कुणबीची नोंद त्यांना सापडली. कुणबीची नोंद सापडल्यामुळे त्यांचं वय यासाठी 33 वर्षापर्यंतचं शिथिलता त्यांना मिळाली आणि त्या गोष्टीचा लाभ त्यांनी घेतला. 11 वर्षाचा त्यांचा संघर्ष हा होता. एका कुणबीच्या नोंदीमुळे त्यांचं हे स्वप्न साकार झालं असल्याचं सांगितलं जाऊ लागलेलं आहे आणि आयुष्यभराची भाकरी आपल्याला मिळाली आहे असं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे. जरांगे पाटलांचा फोटो त्यांनी हातात घेऊन जल्लोष साजरा केला आहे आणि संपूर्ण गावभर मिरवणूक झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. पोखरी गावचे ते रहिवासी आहेत. पोखरीमधली ही घटना आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे आता वर्षभर झालं आहे, पेटलेलं आहे, धगधगतं आहे आणि या आंदोलनाची धग, या आंदोलनाचं लोन हे मराठवाड्यात सगळ्यात जास्त आहे आणि त्यातल्या त्यात बीडमध्ये सर्वाधिक पाहायला मिळत आहे. आणि अशीच बीडमधली ही गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल शेअर जरूर करा. धन्यवाद.